दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। मिरज तालुक्यातील पद्माळे येथे दत्त जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। उद्या सकाळी 8 वाजता दत्तमूर्ती ओंकारनाथ महाराज, स्वानंद महाराज पुसेगाव, नित्यानंद महाराज निरानदी, कुंभार महाराज, मच्छिंद्र गडचे बापू महाराज यांच्या हस्ते सामूहिक अभिषेक तसेच आरती करण्यात येणार आहे। सकाळी 9 वाजता भजन, 11 वाजता प्रवचन व दुपारी 12 वाजता दत्तमूर्तीवर सामूहिक पुष्पवृष्टी तसेच आरती आदी कार्यक्रम संपन्न होणार आहे। त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं आहे। मठाधिपती पंडित जगदाळे महाराज यांनी 5 ठिकाणी बांधलेल्या दत्त महाराज तसेच कचलनाथ बाबा यांच्या सर्व मंदिरांच्या ठिकाणी यावेळी पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे। तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलं आहे। देशातील नंबर 1 शहरामध्ये गुंतवणूक करायची आहे? नंबर 1 गुणवत्तेचं घर, रो हाऊस, ऑफिस, दुकान गळा शोधताय? मग डोळे झाकून तुमच्यासाठी नंबर 1 पर्याय आहे। नंबर 1 लोकेशन्स, नंबर 1 क्वालिटी, त्यामुळे श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप बनला आहे गुंतवणुकीचा नंबर 1 पर्याय। सांगलीमध्येही मल्टीब्रँड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल बुकिंग सुरू। रेणावी घाटातील वाहतुकीस अडथळा होणारी झाडे तोडा, ऍडव्होकेट संदीप मुळीक यांचे वनाधिकाऱ्यांकडे मागणी। रेणावी घाटात रस्त्याकडेची झाडे मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्त्यावर झुकलेली आहेत, त्यामुळे या घाटात 3 ठिकाणी असणाऱ्या वळणात समोरून येणारे वाहन दिसत नाही। गेल्या 2 महिन्यात छोट्या मोठ्या अपघातांच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्यामुळे वन विभागाने अशी वाहतुकीला अडथळा होणारी झाडे त्वरित काढावीत अशी मागणी वन परिक्षेत्र अधिकारी खणापूर विटा यांच्याकडे श्रेयस चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप मुळीक यांनी केली आहे। सुहास शिंदे यांच्याकडून धोंडेवाडीतील नूतन सरपंच सदस्यांचा सत्कार। खानापूर तालुक्यातील धोंडेगावाडी गावची ग्रामपंचायत बिनविरोध पार पडली, त्याबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांच्याकडून हस्ते नूतन सरपंच जयश्री मधुकर सुतार तसेच ग्रामपंचायत सदस्य वंदना शशिकांत घोरपडे, सुभाष नारायण यादव, लतिका अरविंद शिंदे, सावित्री किरण कदम, मिलिंद अंकुश शिंदे, अनुसया ज्योतिराम घोरपडे, महेंद्र महादेव घोरपडे यांचा खानापूर येथे सत्कार करण्यात आला। यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य पांडुरंग डोंगरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बापूराव शिंदे, माजी नगरसेविका वैशाली हजारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। वाढदेनी युवा नेते वैभव पाटील परगावी। विट्याचे माजी नगराध्यक्ष ऍडव्होकेट वैभव पाटील यांचा 6 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा होत असतो। यंदाही वाढदिवसानिमित्त शहरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले, मात्र सध्या तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे कार्यक्रम सुरू झाले आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातील सर्वच कार्यकर्ते निवडणूक प्रचारात व्यस्त असल्याने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यामध्ये त्यांचा वेळ वाया जाऊ नये यासाठी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार मंगळवार 6 डिसेंबर रोजी परगावी जात असल्याचा संदेश युवा नेते ऍडव्होकेट वैभव पाटील यांनी सोशल मीडियाद्वारे आपल्या हितचिंतक तसेच कार्यकर्त्यांना दिला आहे।